येवला तालुक्यातील पाटोदा गावात प्रहारचा शेतकरी मेळावा आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते पुरस्कार वितरण। धर्म जातीच्या नावाखाली दिशाहीन करण्याचे काम केलं जातंय। खऱ्या मुद्द्यापासून आम्हाला दूर नेण्याचे काम केलं जातंय। मला गद्दार म्हणताय, मात्र मी गद्दारी का केली? दिव्यांगांसाठी गद्दारी केली आहे। दिव्यांगांसाठी कायदा निघाला, मात्र शासन निर्णय निघत नव्हता, ते काम आम्ही केलंय आणि म्हणताय आम्ही गद्दार। मला गद्दार गद्दार म्हणतात, मी गद्दारी का केलीये? दिव्यांगांच्या कामासाठी असे येवला तालुक्यातील पाटोदा गावात प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्या प्रसंगी आमदार बच्चू कडू हे बोलत होते। येवला पाटोदा रोड विशाखा गार्डन येथे शाळेचे विद्यार्थी महिला लेझिम बँड बाजा आवाजा पद्धतीद्वारे पुष्पहार अतिश बाजी करून त्यांचे येवला धुळगाव पाटोदा शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी पत्रकार नागरिक यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी प्रहार रत्न पुरस्कार वितरण सोहळा अनेकांना सन्मानित करण्यात आले। तालुक्यातील शेतकरी व प्रहारचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला। हे येते का खाली आंदोलन करायला? त्यांनी कधी जेव्हा भोगले जाऊ आम्ही गर्जेला? आम्ही गर्जेला कोणाशी? पुढे सारे शेतकरी आलोय आम्ही गर्जेला? कुठली गर्जेला? अरे शिवाजी महाराजांना कधी भाषण ऐकलं का केलं का? कोणी सांगावं कोणाला शिवाजी महाराजांना भाषण केलं काय केलं? हे शिवगर्जेला गोष्टी क्या गर्जे महाराज म्हणून आम्हाला सांगायचं का कर्तव्य फार महत्वाचं आहे। कांदा असू दे, द्राक्ष असू दे, आम्ही जेव्हा विचार करतोय, काल परवा 2 महिने अगोदर आमच्या भागात पाऊस पडला, अतिवृष्टी आली आणि सरकारनं 12,000 कोटी देण्याचं संकल्प होतं, त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर पुन्हा गारपीट टाकता आली, पुन्हा शेतकऱ्याचा आवाज येत आहे का? आता या गारपीटीच्या मदत आम्हाला पाहिजे। मग गारपीट झाल्यानंतर उरलं सुरलं आम्हाला जे पिकात त्याचे भाव कमी आहे, म्हणून पुन्हा आम्हाला आंदोलन करावं लागलं। पेरणीच्या वेळ बियाणं चांगलं नाही, पेरलं तर एखादा पाऊस नाही आला तर पुन्हा आम्हाला आंदोलन करायचं वेळेत, आणि एकूण तिकून पावसातून वाचला तर गारपीट आली तर पुन्हा आम्हाला अडचण निर्माण होऊ शकतं। आणि या सगळ्या याच्यामध्ये त्या शेतीकडे लक्ष द्यायचं का आंदोलन द्यायचं हा मला प्रश्न आहे। कायमची व्यवस्थापन महत्वाची, सरकारनं हे गृहित धरलं पाहिजे का शेतकऱ्याच्या पिकावर गारपीट येते, हवामान कधी बदलतं हे काही सांगता येत नाही, वर्षभरात 2 लाख नुकसान झाल्याशिवाय राहण्याची अशी अवस्था आहे, इकून तिकून पिकलं तर त्याचे भाव भेटत नाही, हे गृहित धरून खऱ्या अर्थानं धोरण ठरणं महत्वाचं आहे। आणि अपंग बांधवाच्या पत्राला पत्राशावरच थांबावं लागत असतं, विषमता याच्या लढाईसाठी आम्हाला गावागाव जाऊन समजून सांगून त्याच्या डोक्यातली जात पात धर्म मस्जिद मंदिर पुतळे बाहेर टाकून हा डोका गुंडा दाखवा लागणार आहे, तो जात नाही तुमच्या डोक्यात, त्यात तुम्ही पहिल्या डोक्यात काहीतरी बसून ठेवला आहे। हे सहज विचारलं वेतन कसं काढते तर माहित आहे वेतना वेतन तुमचं एखाद्याचा तहसीलदाराचा पगार करतो ना किंवा आमदाराचा पगार करतो, ते कसं ठरतं माहित आहे तुम्हाला? वेतन किती पगार तुम्हाला द्यावा, अधिकारी कर्मचाऱ्याला किती पगार द्यावा याचं एक निकष आहे, आणि किती पगार द्यावा तर त्यांना महिन्याचा खर्च काढला, तो महिन्याचा खर्च काढला पाहिला तर आट्यातच येतो माणसं, 5 किलोमीटर 90 अंडे 2.5 किलो मास मच्छी 10 लिटर दूध 40 किलो फळ फ्रूट 42 किलो तांदूळ 10 किलो गहू 15